श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, आवाज स्पष्ट येतोय का सांगा? आवाज स्पष्ट येत आहे का? कृपया करून सूचित करा, आवाज स्पष्ट येत आहे का? श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त, येऊ देत सगळ्यांना. गुरव धन्यवाद, धन्यवाद. महाजन काय चाललंय? हाऊ यू डूइंग माय फ्रेंड? विश्वे, श्री गुरुदेव दत्त, लॉन्ग टाइम नो सी विश्वे. काय चाललंय? पुणेरी हवा काय म्हणते विश्वे? संदीप भाऊ, श्री गुरुदेव दत्त, दादा कसे आहात? एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. दगदग वाढत चालली आहे. तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम आहे, काय सांगू तुम्हाला. दिवसेंदिवस जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. आज खूप आनंदाची गोष्ट आहे, तुम्हा लोकांना काय सांगू. उद्या गुरुपौर्णिमा आहे. आपण गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला काहीतरी सुरुवात केली होती सद्गुरु कृपे, महाराजांच्या इच्छेने. आणि गुरुपौर्णिमा टू गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि खूप आनंदाचा विषय आहे. तुमच्या सगळ्यांसोबत तो आनंद शेअर करण्याची इच्छा आहे. तर येऊ दे सगळ्यांना. आणि खरोखर महाराजांनी जे वचन दिलेलं आहे त्याची वचनपूर्ती महाराज सांगितलेल्या वेळेत करतात. कळलं? तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. माझ्या मते गुरुपौर्णिमा रोज झाली पाहिजे. पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचं प्रतीक, पूर्ण मनाचं प्रतीक, म्हणजे आत्मसमर्पण, चारित्र्य आणि दास्यभक्ती. ज्याच्याकडे आहे त्याची रोज गुरुपौर्णिमा आहे. कॅलेंडर गुरुपौर्णिमा ठीक आहे, चला. आज आपण काही संकल्प केला असेल की महाराजांच्या समक्ष बसायचं आणि आपली सेवा करायची, महाराजांना जे योग्य वाटेल ते देतील, कधीतरी देतीलच. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. त्यांना जे वेळेला की दत्त हा दाता आहे, दत्त हा दाता आहे. महाराज देतात, कधी ते भौतिक देतात तर कधी आध्यात्मिक देतात. आता चेहऱ्यावरती ते जे म्हणजे साधना सुरू आहे. जसे तुम्ही सगळी साधना करता तशी माझी पण साधना आहे. माझ्यासोबत पण महाराज आहेत. पण एक लक्षात घ्यायचं, महाराजांसमोर स्वार्थी आणि सामान्य प्रश्न नाही केले जात. अरे वा, अच्छा, काळ भैरव मंदिराची चावी मिळवली आहे. एक मिनिट, कुठलं काळ भैरव मंदिर बघू दे जरा. परब श्री गुरुदेव दत्त, परब श्री गुरुदेव दत्त. सूर्यवंशी साधनेचा अनुभव आला, येणार ना सूर्यवंशी तुम्हाला? आनंद आहे सर्व सगळ्यांना. गुरुपौर्णिमा आणि महाराजांचे चरणकमल तुमच्या हृदयामध्ये शाश्वत रूपाने स्थापित व्हायला पाहिजेत. असे काहीतरी तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे की सद्गुरूंच्या नजरेत आपण उंचावलं पाहिजे. अच्छा, 1 वर्ष झालं जॉईन करून ताईंना. आनंद आहे ताई. माझा आज आज आपण काय करणार माहिती आहे का? तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल ना तर या 1 वर्षाचा जो आढावा आहे, म्हणजे गेल्या गुरुपौर्णिमेपासून ते आजचा दिवस, तुम्ही गुरुवारचा हा दिवस नोट करा. कारण उद्या परत गुरुपौर्णिमा आहे की नाही. आणि गुरुपौर्णिमेचे व्रत सद्गुरु कृपे, सद्गुरु चरणांजवळ आपण नित्यनेमाने अविरत, ठीक आहे, केलं पाहिजे.
विनाअट केलं पाहिजे. आज आपण या गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातून, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या एका वर्षाचा आज आपण ना संक्षिप्त आढावा घेऊयात. आणि एका वर्षात तुमच्या सगळ्यांसोबत काय काय घटना घडल्या, चांगल्या वाईट, त्या सगळ्या तुम्ही माझ्यासोबत शेअर करा, मी पण शेअर करतो. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण उद्यापासून नवीन वर्ष सुरू होईल महाराजांच्या पायी, आहे ना. परत नवीन गुरुपौर्णिमा आली, परत नवीन वर्ष, परत महाराज एक वर्षात बरंच काय दाखवतील, काही देतील. मी पण तुम्हाला सांगणार या गेल्या गुरुपौर्णिमेपासून आजपर्यंत काय काय घडलं. माझ्या पण नजरेमध्ये काही बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवला तर तुम्हाला काय होतंय. हां, ते लिहून ठेवायच्या, ते लिहून ठेवायच्या, ते लिहून ठेवायच्या ताई, ओव्या लिहून ठेवायच्या. जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता, जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता. माले जय काशी के कोतवाल, ओम नमो काल भैरव. आवाज डबल येत आहे तर तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा. पवार श्री गुरुदेव दत्त, काय चाललंय पवार? देवरुखकर श्री गुरुदेव दत्त, उमेश उके उके, काय चाललंय? हाय कुठे? काय झालं काम? वन कॅन ट्राय टू कंट्रोल बिहेवियर ॲज पर लॉर्ड कालभैरव शासन इन कॉन्शियस माइंड, बट हाऊ टू कंट्रोल अँड चेंज बिहेवियर वेन इन सबकॉन्शियस स्टेट ऑफ स्लीप. अच्छा, सी, इफ यू वॉन्ट टू ड्राईव्ह युअर सेल्फ इन अ सबकॉन्शियस माइंड, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ड्राईव्ह थ्रू नामस्मरण, पॉईंट नंबर वन. ओके, मीन्स वॉट? यू हॅव टू हॅव अ कॉन्शियस चँटिंग ऑफ नामस्मरण अनकंडिशनली, पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर टू, यू हॅव टू फॉलो सम प्रोटोकॉल्स विच विल लीड टू अपलिफ्टमेंट ऑफ युअर सोल एनहान्समेंट, अँड दॅट विल बी जनरेटेड ऑर इट विल बी गेटिंग मटरलाइज इन युअर मटर लाईफ. ओके, दॅट इज अ प्रायमरी इंडिकेशन ऑफ वॉट द सबकॉन्शियस माइंड विच इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन फ्रंट ऑफ यू इन अ फॉर्म ऑफ स्लीप, इन अ फॉर्म ऑफ से, in a form of any type of it is called insomnia also with this. Okay, so that will be getting materialized in your material life. So this is where how we can control our subconscious mind. Okay, for this there are total panchamahabhut, everybody knows that. Okay, out of these five there is only one mahabhut, that is called sky. Sky is not in control of human being, it is completely controlled by the niyati, and the niyati is getting controlled by Lord दत्तात्रेय स्वामी महाराज. ओके, सो वॉट वी हॅव टू डू टू प्युरिफाय अवर स्काय, वी हॅव टू हॅव अ कंटिन्युअस नामस्मरण ऑफ लॉर्ड दत्तात्रेय स्वामी महाराज इन अवर थ्रोट ऑल्सो, इन अवर चेस्ट ऑल्सो. ओके, वन्स यू गेटिंग पेनिट्रेटेड थ्रू नामस्मरण इन अवर चेस्ट, वन्स वी रिअलाइज इट हॅज समथिंग इज गेटिंग चॅन्टेड इन अवर चेस्ट, दॅट मीन्स यू आर गेटिंग इन साइड ऑफ पर्टिक्युलर सबकॉन्शियस माइंड, अँड दॅट सबकॉन्शियस माइंड विल बी ड्रिवन by that namasmaran. Namasmaran is the spinal cord of every subconscious world. Okay, if you want to go with the proper Holy Spirit, then namasmaran is the subconscious, namasmaran is having a subconscious control over the all subconscious world. So that can be evil also, and that can be holy also, both of the ways. So this is way how you can materialize things from subconscious mind to conscious mind, and that is the way how we can control the subconscious mind to getting into materialize into conscious world, and that materialization will prove that you are getting that control over subconscious mind. Okay, I hope you understood. Okay, baki itaranna kalla ka sanga mala, nahi kalla to mag paje to marathit sangi.
काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही आहे, बिलकुल मनामध्ये काही न्यूनगंड ठेवायचा नाही कुठलाही, ठीक आहे? कोणीही मनामध्ये कुठलाही न्यूनगंड ठेवायचा नाही आहे. आता जे त्यांनी प्रश्न विचारला, मी तुम्हाला सांगतो कामत त्यांनी प्रश्न काय विचारला. कामत काय म्हणत होते की आपल्या मनाचं जागृत म्हणजे आहे, डोळे उघडल्यानंतर जागृत म्हणजे आहे, त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहू शकतं मन काया वाचाच्या माध्यमातून. मन काया वाचाच्या माध्यमातून जागृत मनावर, म्हणजे जागृत म्हणजे आहे, त्याच्यावरती आपलं नियंत्रण आहे. चला ठीक आहे, आपण समजूतदार आहे, आपल्याला बुद्धीचा भेद कळतो, आपल्याला खरं सत्य सत्य धर्म अधर्म न्याय अन्याय नीती अनिती कळते. त्या पार्श्वभूमीवरती आपण जागृत जागृत अवस्थेतून आपण चला आपल्या अवस्थेला आपण नियंत्रित करतो. पण सुषुप्त अवस्था जी आहे, सुषुप्त अवस्थेला आपण कसं कंट्रोल करू शकतो, हा त्यांचा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आहे की नाही? आय होप तुम्हा सगळ्यांना. अच्छा महाराज, सद्गुरु आयुष्याला अच्छा सद्गुरु कृपया आयुष्याला प्रेरणा मिळाली. एक मिनिट, मला बघू दे महाजन. योग्य दिशामध्ये महाराजांचं प्रेम अनुभवलं आहे. या वर्षी आजीवन होऊन महाराजांसमोर कमिटमेंट दिली. कमिटमेंट लागणार महाराजांना, महाराज बोलणार. म्हटलं तू भस्म होत असशील तर बोल. आता गुप्त पादुका म्हणजे भ्रुकुटी मध्यातल्या गुप्त पादुका, ठीक आहे? भ्रुकुटी मध्यातल्या गुप्त पादुका. ओके, आपल्या ऑफिसमध्ये मधून कॉल आले होते. आपल्या ऑफिसचा नंबर आहे मला तो नंबर तुम्ही नवले सरांना त्यांना विचारायचा, नंबर नक्की क्रॉस चेक करून घ्यायचा तो नंबर आहे की नाही. कारण काय होतं, दत्तप्रबोधिनी नाच्या नावाने कोणी पण तुम्हाला कॉल करू शकतं. कारण आता काय झालं आहे की इतकं आपलं प्रस्थ महाराजांच्या कृपेने मोठं झालेलं आहे, ठीक आहे? जर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये परमेश्वर आहे तर मंडपामध्ये पण पाटी लावलेली असते की पाकिटमारांपासून सावध राहा. मग आता आपण मंडपात आहोत की नाही, आहे की नाही? मग मंडपामध्ये पाकिटमार असतात, मग पाकिटमार असतात म्हणून काय आलं, आपण सावध राहायचं असतं. कळालं? पाकिटमार आहे म्हणून काय झालं, आपण येडे आहोत का? नाही, आपल्याला कळायला पाहिजे. अरे वा गोलटकर, खूप छान. साठ महाराज की जय. पॅरानॉर्मलच्या व्हिडिओ 5 भूते आहेत का? आता पॅरानॉर्मलचे व्हिडिओ आता येईल. आता मागाशी पण एक व्हिडिओ अपलोड केला, पण थोडा टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुम्ही डिलीट केला. परत तो आता हे लाईव्ह झालं ना आपलं 12:30 तर परत मी तो अपलोड करीन रिवाईज करून. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे ना म्हणून मी तो डिलीट केला यूट्यूबवरून आणि फेसबुकवरून. मग थोडं ते आवाज वगैरे मध्ये जात होता ना म्हणून तो विचार केला, अरे ह्याचा आवाज पण सेट होत नाही आहे, तर मग काय टेक्निकल अपलोडिंगमध्ये कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. मग तो परत डिलीट केला. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतोच. परत 12:30 झाले तर परत तुम्हाला मी तो व्हिडिओ अपलोड करून देणार. नामा वाचून परमेश्वर नाही आहे, नाम नाम आहे, सद्गुरू नाम आहे, ठीक आहे? वन मॅन आर्मी आहे नाम. नाम म्हणजे वन मॅन आर्मी. त्या नामात पूर्ण दुनिया सामावलेली आहे, त्या नामात सगळे दैवत सामावलेली आहेत. दैवत सुद्धा त्या नामाशी कमिटेड असतात, त्या नामाचं उल्लंघन करू शकत नाहीत, कारण की नामातच सगळं सामावलेलं असतं. ते नाम असं आहे की त्या नामामध्ये शिवतत्व पण आहे, दत्तत्व पण आहे, ते तुम्हाला सगळ्यांना ओळखायचं आहे. हा करा ताई करा दादा, उद्या माझ्या पहिल्यांदा पौर्णिमेचा उतार होणार आहे, करा ताई करा आनंद. आणि त्यांना पर्सनल प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. योगिनी यंत्र आणि वास्तुयंत्राचा प्रभाव तक्षणी सुरू होतो. तुम्ही त्याला बद्दल धूप दाखवायचं असतं, ठीक आहे? धूप दाखवायचं असतं.
दादा साधू लोक जटा का ठेवतात, त्या मागे काय कारण आहे? आता जटा ठेवण्याचं कारण यासाठी असतं की काही सिद्धी असते, काही सिद्ध्या असतात ना, तर त्या जटामध्ये ठेवल्या जातात, कळलं? म्हणून त्या जटा ठेवल्या जातात. ज्यावेळी त्या सिद्धीचा वापर करायचा असतो तर ती जटा तोडली जाते. इमर्जन्सीमध्ये जे पहिले जे नाथांमध्ये जे गोसाई असायचे, नवनाथांमध्ये, त्यांच्यामध्ये जटा ठेवण्याची प्रथा होती. कारण ते काय करायचे, ते सिद्ध्या ठेवायचे जवळ, मग त्याच्यामध्ये अष्टसिद्ध्या त्यांच्याकडे असायच्या, आणि त्या अष्टसिद्धीचा वापर जीवनातून एकदाच असायचा, एकदाच वापरवायचा त्या सिद्धीचा. म्हणजे इमर्जन्सीमध्ये एकदाच ती सिद्धीचा उपयोग होणार, नंतर ती सिद्धी निघून जाणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायची, त्यांच्या जटामध्ये ती सिद्धीला बांधून ठेवायचे. आणि ज्या वेळेला त्यांना असं वाटायचं की नाही, आता काय नाकावर पाणी गेलेलं आहे, आता काय पर्याय नाही आपल्याला, मग ते जे जटा तोडायचे आणि तिला वापरायचे, जटाला, सिद्धीला उभं करायला, आणि त्यांचं जे काही कार्य अडकले ते करायला. मग त्यावेळेला ती सिद्धी तिचं कार्य करून टाकते. करून टाकल्यानंतर मग परत त्यांना ती सिद्धी प्राप्त करायला परत त्यांना तपश्चर्या करावी लागायची. मग अशा पद्धतीने जटा जूट सिर चंद्र विराजत, जटा जूट सिर चंद्र विराजत, बाल मुकुट विज विजायत सा कटिक करदनी घुंगरू बाजत, दर्शन कर सकल भय भाजत. कळलं? जटा जूट सिर चंद्र विराजत, बाल मुकुट विजायत साजत, कटी करधनी घुंगरू बाजत, दर्शन करत सकल भय भाजत. जीवन दान दास को दिन्नो, किन्नो कृपा नाथ तब छिन्नो, वसी रसना बनी सारद काली, धिन्यो वर राख्यो मम लाली. धन्य धन्य भैरव भय भंजन, जय मनोरंजन खल धल भंजन, करत त्रिशूल डुमरू सुचि कोडा, कृपा कटाक्ष यश नहीं थोड़ा. कळलं? याच्यामध्ये दिलेलं आहे भगवंताचं, दिलेलं आहे काळ भैरवाचं. राख्यो मम लाली, माझी इज्जत ठेव, असं देवाला म्हटलं गेलेलं आहे की तुझ्या भक्ती मार्गात आहे, तुझ्या सेवेत आहे, तुला समर्पण आहे, तूच पोशिंदा आहेस, तू माझी इज्जत ठेव. आणि खरोखर काळ भैरव सरकार आपल्या भक्तांची इज्जत ठेवतं आणि समोरच्याला ठेवायला लावतं, कळलं? काळभैरव सरकारची खासियत आहे. त्याच्या भक्ताला कोणी मान वर करून जरी बघितलं ना, तरी देवाला चालत नाही, इतकं देवाचं प्रेम असतं त्याच्या भक्तावरती, कळलं? दरास पहाटे स्वप्नात तुम्ही स्वामी सारामृतचे पारायण माझ्याकडून करून घेत आहेत मंदिरात. हो ना ताई, करावं लागतं माझ्या, स्वामी नामाविना कसं चालणार गोष्ट? करता करविता तुझी एका स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसायची. अच्छा दादा नमस्कार, कोणतं शिवलिंग देव घरात स्थापन करावं? धातूचं शिवलिंग करा, 4 अंगुलपेक्षा छोटं पाहिजे, 4 अंगुलपेक्षा छोटं पाहिजे, कळलं? काळ शिवलीलामृतचं पारायण करताना तुम्ही कुठलंही जप करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, मनाला रुचेल ते करा. मिठाचे पाणी झाले पेटणेकर तर ते मीठ कमोडमध्ये फेकून द्यायचं, नवीन परत मीठ भरून ठेवायचं. बिकॉज ऑफ वॉट? की निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब होते मिठामध्ये. हा ताई, डाव्या हाताने माळ फिरवली तरी चालते, डाव्या हाताने माळ फिरवली तरी चालेल. दादा दत्त महाराज योगीन दिगंबर अवस्थेत अरे आवडले, सेशन आवडलं असेल ना तर लाईक तरी करा, लाईक तरी करा, आणि तुमच्या टाईमलाईननं शेअर पण करा. ह्याची कॉपी करा लिंक आणि व्हॉट्सअपवरती पण शेअर करा. डायन स्त्री कोण असते, जी आपल्या समाजात कुटुंबात राहते, तिचे कार्य कसे चालते, कसे ओळखायचे? डायन स्त्री, आता एक काम करा ना, एक स्त्री स्त्रीला पूर्ण ओळखते ना, तर डायन स्त्री काय असते हे एका महिलेलाच विचारा, होय की नाही?
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला बरोबर ओळखते, तिच्या आतमध्ये काय सेन्सेस असतात, तिची थॉट प्रोसेस काय असते, हे एक महिला दुसऱ्या महिलेचं चांगल्या पद्धतीने ओळखते. मग डायन स्त्री काय असते ते इथे सांगतीलच, महिला वर्ग खूप आहेत ज्यांनी खूप पावसाळे काढलेले आहेत. मग अशा महिला वर्गांना चांगलाच अनुभव असतो ज्यांच्या घरामध्ये डायनचा हस्तक्षेप असतो, आहे की नाही? कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हॉस्पिटल संदर्भात प्रकरण समस्या मुक्तीमध्ये शिवलीलामृतचा पाठ. रोज दोन पाठ करायचे, रोज दोन पाठ करायचे. पाठाच्या सुरुवातीला आणि अंती काळ भैरवष्टकचा पाठ करायचा. प्रत्येक वेळेला शंकराची सेवा असेल, भगवतीची सेवा असेल, तर काळ भैरव स्मरण अनिवार्य आहे. दत्तस्मरण आहे, काळ भैरव स्मरण अनिवार्य आहे. श्री स्वामी समर्थ स्मरण आहे, काळ भैरव स्मरण अनिवार्य आहे. तुम्ही काही पण कर्म करा, काळ भैरव स्मरण आणि कारण काळ भैरव शासक आहे, त्या अर्थी त्याला प्रत्येक गोष्टीचं अपडेट द्यावं लागतं. परब श्री गुरुदेव दत्त, परब श्री गुरुदेव दत्त. 250 झाले की मी तुम्हाला आज आपल्या गेल्या गुरुपौर्णिमेपासून ते या गुरुपौर्णिमेचा विषय तुम्हाला सांगेन. दत्तचरण एकमेव जीवनाचा आधार, हे बघा कसंही सांगतो. आता विषय तुम्हाला गहन रीतीने सांगतो. मी मागे पण म्हणाले, श्री दत्तचरण जीवनाचा एकमेव आधार, काळ भैरव माझं जीवन आणि श्री दत्तचरण जीवनाचा एकमेव आधार. काळ भैरव देवाचा वार आहे मंगळवार आणि रविवार, मंगळवार आणि रविवार दोन वार आहेत. जे मटन मच्छी रविवारी खातात त्यांनी खाऊ नये, कळलं? भस्म कसे सिद्ध करावे? भस्म पहिले सिद्ध करायला पहिले तयार तर करा, भस्म मग सांगतो सिद्ध कसं करायचं. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन विष्णू आणि शिव? हरी विष्णू, हर म्हणजे शिव. अरे दत्त महाराज योगींनी दिगंबर अवस्थेत का ठेवतात ते योगींना? अच्छा दत्त, अच्छा, दत्त महाराज योगींना दिगंबर अवस्थेत का ठेवतात ते सांगा. आता सांगतो, गेल्या वेळेला पण मी सांगितलं होता विषय की महाराज काय करतात. विभूती आहे ना, विभूती म्हणजे काय की पूर्ण भस्म. दिगंबर म्हणजे काय? दिग म्हणजे वस्त्र, अंबर म्हणजे आकाश. ज्या विभूतींचं निवासस्थान आकाश आहे अशा विभूतींना दिगंबर अवस्थेतच, असे दिगंबर अवस्थेतच विभूती राहतात, कळलं? निवासस्थान आकाश आहे, चार भिंती नाही आहे, चार भिंती नाही आहे, आकाश निवासस्थान आहे. वैद्य श्री गुरुदेव दत्त. चव्हाण काय चाललंय? चव्हाण कुठे, किती वेळ झाला, किती वर्ष झाली? हा ताई, हा भाऊ उद्या उतारा करा, उद्या उतारा करा, काही अडचण नाही. गुरुचरित्राचा ताई पाठ नाही करू शकत ना महिला वर्ग, संक्षिप्त गुरुचरित्राचा पाठ करायचा असतो, हाय की नाही? जरा काळ भैरव उपवास करावा का? रवींद्र भाऊ, काळ भैरवचा उपवास तुम्ही करू शकता, कालाष्टमीला करा आणि दुर्गाष्टमीला करा, महिन्यातून दोनदा काळ भैरव उपवास करू शकता. हा पारायणाच्या वेळी ज्या आता खूप स्पीडमध्ये दादा, भक्ती दत्तभक्ती करण्यासाठी आत्मा कुठे जाते? भौतिक शरीर सोडल्यानंतर दत्तभक्ती, दत्तभक्ती करणाऱ्या बघा,
भक्तीचे प्रमाण काय आपण देऊ शकत नाही, पण दत्तभक्तीमध्ये महाराजांनी समोरच्याला कुठल्या नवविध भक्तीच्या स्तरावर ठेवलं याला महत्त्व आहे. ठीक आहे, श्रवणापासून ते आत्मनिवेदनापर्यंत आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्या स्तरावरती आहे, दास्यभक्ती आहे का शेवटचं आत्मनिवेदन, त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, देहाच्या निर्वाणाच्या आधीच आत्म्याला मुक्त अवस्था प्राप्त असते. दादा गाणगापूरला देहातील जीन जाळला होता पॅरानॉर्मल, पॅरानॉर्मलमध्ये वास्तूत जीन दिसत आहे. जीन हाडळ देहात असतात की वास्तूत असतात? दोन्ही ठिकाणी असतात, दोन्ही ठिकाणी असतात, देहात पण असतात आणि वास्तूमध्ये पण असतात. कळलं? मागे पुण्याचा जो मी तुम्हाला फुल व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये घरामध्ये फुल जिनची फॅमिली आहे, म्हणजे ती, तो व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक फुटेजमध्ये खालून ते वरती, म्हणजे इन अपोर डायरेक्शन ते एंटिटी वरती जाते, आणि म्हणजे अंगावर समजा पांढरी चादर असेल आणि ज्यावेळेला तो मनुष्य खालून वरती जात असेल उडत हवेमध्ये, तो कसा दिसतो, त्या प्रकारचं त्याचं ते रूप आहे. मग पहिले एक छोटं जिन्नाचं स्पिरिट वर जातं, मग एक लहान जातं आणि एकदम मोठं जातं तिसऱ्यांदा वरती, टोटल कॅमेरातून जमिनीतून वर, कारण की ज्यावेळेला ती अपॉइंटमेंट झाली तर त्या अपॉइंटमेंटने त्या लोकांना सांगितलं होतं की ती प्रेतभूमी आहे, प्रेतभूमी आहे, तिथे जिन्नाचा त्रास आहे. त्या जिन्नाचा त्रास त्यांना त्यांच्या भावाला झाला, त्याच वेळेला मी सांगितलं की जिनचा प्रॉब्लेम आहे आणि जिनने खूप मोठं नुकसान केलेलं आहे, आणि ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन झालं त्यावेळेला ते खरं निघालं, है ना. आता आता आपलं लाईव्ह सेशन झालं ना तर एक अजून व्हिडिओ येणार आहे, तर ते व्हिडिओ तो एवढा डेंजरस आहे, म्हणजे मागाशी टाकला मी तो डिलीट केला कारण तो टेक्निकल एरर आला म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की स्पिरिट असं दोन हात करून पुढे असं उडतं आहे हवेमध्ये, दोन हात त्याचे दोन पंजेचा ते पुढचे दोन हे दिसतात ह्या गोष्टी, आणि असं मस्तपैकी की ते असं असं कॅमेऱ्याच्या समोरून असं ते चाललंय असं समोरून. ठीक आहे, मोक्ष मिळालेला आता धामी असतो, कर्दळी वनवा, म्हणजे दत्त महाराजांच्या मार्गातले जे साधक आहेत ज्यांना मुक्तिपदाची त्यांना समजा पूर्तता होते ना, मग महाराज त्यांना कर्दळी वनामध्ये त्यांच्या समोर बसवतात. कर्दळी वन कुठलं? कर्दळी वन सूक्ष्म कर्दळी, कुठलं? श्री शल्यमधलं सूक्ष्म कर्दळी वन. ठीक आहे, आजही सूक्ष्म अक्कलकोट आहे, आजही सूक्ष्म माणगाव आहे, आजही सूक्ष्म गिरणार आहे. तर महाराज काय करतात, त्यांच्यासोबत जे साधक आहेत त्यांचे जे भक्त आहेत सिद्ध केले त्यांनी, मग त्यांना ते त्यांच्या सोबतच ठेवतात. आत्मा ताई सगळ्यांचा एकच असतो ना, आत्मा एकच असतो. हा दादा, पाषाणाची शिवमूर्ती ठेवू शकतो ताई, पण चार अंगुल छोटी, चार अंगुल छोटी ताई, चार अंगुल छोटी. पाळ काळ भैरव पुरातन पाठ मराठीतच आहे, आपल्या शिवलिंगामृतच्या लिंक मध्ये आहे. अच्छा, डिलीट होण्याआधी तो व्हिडिओ मी बघितला, आनंद वाटला त्याच्यामध्ये. ते बघा तुम्हाला ते एका ठिकाणी तीन आणि दुसऱ्या ठिकाणी तीन, ते असे हवेमध्ये असे ते फ्लाय होताना दिसत आहेत मस्त. ते भूत घरात फिरतंय आणि त्याला माहिती पण नाही की तो कॅमेरामध्ये कॅप्चर झाला. दादा घरात काही जाणवत नाही, मग पॅरामल अपॉइंटमेंटची गरज आहे असं काय नाही आहे, पॅरामल अपॉइंटमेंटची गरज आहे, पण इन केस समजा काही जाणवत असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी डायग्नोस करून घेतल्या पाहिजेत. जसं बॉडीमध्ये बॉडी निरोगी आहे, आपलं शरीर निरोगी आहे, आपलं शरीर निरोगी आहे, पण देहामध्ये काही जर हालचाल होत असेल तर आपण आपल्या देहाची काळजी घ्यायला पाहिजे. तसं आपल्या देहाची नाही, आपल्या वास्तूची पण काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा ऐका, आता झाले 250 क्रॉस झाले ना, आता गेल्या गेल्या गुरुपौर्णिमेला, गेल्या गुरुपौर्णिमेला आपण नवनाथ ही सामूहिक साप्ताहिक नवनाथ या पारायणाची सुरुवात केली होती. आज त्या पारायणाला
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, तर माझ्यासोबत गुरुपौर्णिमेपासून तुमच्यामध्ये किती जण पारणाला बसले होते गेल्या वर्षी? पारणाला इथले इथे किती लोक आहेत जे गेल्या वर्षापासून, म्हणजे पहिल्या शनिवारपासून, पहिल्या शनिवारपासून ते आत्ताच्या शनिवारपर्यंत, शनिवारपर्यंत कंटिन्यू नॉनस्टॉप, चला ठीक आहे मध्ये काय दांडी झाली असेल घरामध्ये, एक्स वाय झेड असू शकतं, तुमच्यापैकी किती लोक पारायणामध्ये बसलेले आहेत? अच्छा बर बर, एकच नाव पुढे आलं. अरे वा, एक हा म्हणजे कंटिन्यू 1 वर्ष लागोपाठ. अरे वा सावंत, आपण एक पण काय वाटतं कोणाला, आपण कधी कुठला, तुम्ही लोक मला सांगा, आपण कुठल्या शनिवारी महाराजांच्या सेवेत दांडी मारली सांगा बरं? कोणाला आठवतंय की आपण दांडी मारली सांगा? महाराजांच्या सेवेत शनिवारी नवनाथ सामूहिक साप्ताहिक पारायण मी कुठेही असलो तरीही महाराजांची सेवा चुकवली नाहीये. महाराजांची सेवा चुकवली नाहीये, मी कधी दांडी मारत नाही, कमिटमेंट असते माझी. कुठेही असेन, टोकियोपासून लंडनला कुठेही जाओ, महाराजांच्या सेवेमध्ये सेवा होणार. व्हेरी गुड. अरे वा, म्हणजे 1 वर्षापासून बघा, आता कंटिन्युएशनमध्ये 1 वर्ष झालं, बरेच जण सहभागी होते, कधीही दांडी मारली नाही आपण महाराजांच्या सेवेमध्ये. तर मला हीच कमिटमेंट तुमच्या लोकांकडून पाहिजे सद्गुरू सेवेमध्ये. चालेल 6 महिने पण चालेल ताई, 6 महिने पण चालेल, असं काय नाही, नुकसान नाही आहे. कुठलाही शनिवार 1 वर्षात महिन्याला 4 आहेत शनिवार, हा 12 चोक 48 48 शनिवार, ठीक आहे, 48 शनिवार धरून झाला. आय अंडरस्टँड, आनंद आहे. पण मला हे तुम्हाला सांगण्याचा अभिप्राय असा आहे की महाराजांनी ग्रंथामध्ये वचन दिलेलं आहे की 1 वर्ष तुम्ही कंटिन्युएशन करा, तुमची इच्छा पूर्ण होते. हा स्मशान पारायण तर ते शनिवारी झालं ना ताई, स्मशान पारायण शनिवारी झालं, ते तर कंटिन्युएशनमध्ये ते कोविडमध्ये पब्लिकला खूप त्रास झाला, मग महाराजांनी ते करून घेतलं आहे ना. दांडी कधीही मारली नाही, महाराजांना गैरहजेरी चालत नाही, महाराजांना हजेरी लागते, महाराजांना रिपोर्टिंग लागतं, कळालं, महाराजांना रिपोर्टिंग लागतं. तर त्यात वचन दिलं आहे महाराजांनी की 1 वर्ष तुम्ही नित्यनियमाने, तुमचा जो काय नियम असेल, मग तो दैनंदिन स्वरूपात असावा की तो साप्ताहिक रूपात असावा, दैनंदिन रूपात असावा की साप्ताहिक रूपात असावा की मासिक रूपात असावा, तुमचा नियम तुम्ही पाळला पाहिजे आणि त्या नित्यनियमाने तुम्ही चालले पाहिजे. तुम्हाला माझा अनुभव सांगतो, मी नित्यनियमाने तुमच्या सगळ्यांसोबत दर शनिवारी सद्गुरू सेवेमध्ये आहे, ठीक आहे. सुरुवातीला आपण काय बोलायचो, पंढरीचे बंधू गाभा पांडुरंग आत्मकी म्हणजे सारू वंदू वधून तैसा श्री गणेश कवींचा कविश मोहज वालू है ना, देवी देवी सरस्वती विरसेश्वरी विराजेश्वरी अम्मा माता है ना, दत्तात्रय गुरु थोरो दूत पायसरा दूत बंधुनाथू. महाराजांना पारायण आवडलं म्हणून महाराजांनी सांगितलं की समर्पण दे, महाराज समर्पण मागायला लागले. मग समर्पणात आपण काय केलं? पंढरी सुंदर गाभा पांडुरंग आत्मकीय माझी सारू श्री दत्त वंदी वधून येतात तसा श्री गणेश कवींचा कविश मोज वालू श्री दत्त दत्तात्रय गुरु थोरो अदुतो पायसर अदुतो वंदुनाथो श्री दत्त. कळालं? म्हणजे काय केलं आपण, पहिले महाराजांनी बघितलं की तुम्ही कसं करता, केल्यानंतर महाराज बोलले, महाराजांना जर ते वाटलं की नाही हे चांगलं पारायण करतं आहे की नाही, महाराजांना वाटलं की चांगलं पारायण होतंय तर महाराज म्हणाले मला समर्पण पाहिजे, मला तू समर्पित कर जे काय असेल ते. मग महाराजांना समर्पित केलं, हां महाराजांना समर्पित केलं. समर्पणानंतर नाथांची कृपा झाली, खूप जणांचं भलं झालं, आवडलं सगळ्याच सत्पुरुषांना, दत्त विभूतींना,
पारणातून जनउद्धार होतोय, जनहित होत आहे, महाराजांना आवडलं, त्यातून मला महाराज म्हणाले की आता परिस्थिती खराब होत चालली आहे लोकांची, तू स्मशानात बस, काळ भैरव कृपा प्राप्त कर, काळ भैरव कृपेतून नाथांचं अनुसंधान साधून लोकांना स्मशान पारायण करायला दे, ते करायला दिलं, स्मशान पारायणातून खूप जणांचे जीव वाचले। म्हणजे या एका वर्षात तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामधून उलाढाल झालेली आहे। माझ्यासोबत फार मोठी उलाढाल झाली, महाराजांनी माझ्यासोबत खूप मोठी उलाढाल केली। म्हणजे आयुष्यात कधी विचार नाही केला अशा प्रकारे महाराजांनी उलाढाल केलेली आहे। तर तुमच्यासोबत एका वर्षामध्ये नित्यनेमाने पारायणपाठ जे करत आहेत, तुमच्यापैकी किती लोकांसोबत महाराजांनी उलाढाल केली मोठी पारायणपाठातून, कोणाच्या घरातल्या सरसांचा जीव वाचवला आहे की नाही, कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांनी प्रकाश टाकला आहे की नाही। म्हणजे हेतून काय होतं की गुरु पौर्णिमेला महाराजांना आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त होते, महाराजांना कृतज्ञता व्यक्त होते। म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय, की उपकाराची जाण ठेवणारा, उपकारांची जाण ठेवणारी ती कृतज्ञता जी आहे ती वर्षाच्या अनुरूप वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करून आपल्याला आपल्या सद्मार्गावरती आणलं, त्या सद्मार्गाला अनुसरून त्या उपकाराची जाण ठेवून आपण आपलं स्मरण करून तो क्षण सद्गुरूला समर्पित करायचं, ती खरी गुरुपूजा, ती खरी गुरुपूजा। कळालं की नाही कळालं? मग ती गुरुपूजा गुरुपौर्णिमेनिमित्ताने महाराजांना तुम्ही मानाच्या स्तरावर द्या, किंवा सकाळी सकाळी गुरुपौर्णिमेला दत्त मंदिरात जाऊन महाराजांसमोर साष्टांग नमस्कार घाला, साष्टांग नमस्कार झाला पेडणेकर फक्त ऐकले तरी चालते पारायण। आनंद आहे, आनंद आहे। दादा एक वर्ष नाही झाले पण संकट आले ते दूर केले, हो ना ताई, बऱ्याच लोकांचं संकट दूर होणं महत्त्वाचं होतं। हां गावातले भैरवनाथ आहेत तेच काळा भैरव आहेत, मार्ग मिळाला, मग त्या मार्गावर चाला, नाथांची कृपा करा, नाथांची कृपा घ्या, कृपा प्राप्त करून घ्या असं मला म्हणायचं आहे, नाथांची कृपा घ्या। योग्य मार्ग दाखवला महाराजांनी, अरे असा मार्ग दिला आहे, तुम्हाला कुठल्या देहधारी गुरुची गरज नाही आहे। तुमच्यापैकी मला खरं खरं हृदयावरती हात ठेवून सांगा रे, दत्त प्रबोधिनीमध्ये तुम्ही आध्यात्मिक उपंटू करता, तुम्ही नवनाथी समय साप्ताहिक करता, तुमच्यापैकी किती लोकांना देहधारी गुरुची गरज भासली खरं सांगा, हृदय हात ठेवून सांगा, गुरुपौर्णिमा आहे, महाराज समोर आहेत, तुमच्यापैकी किती लोकांना देहधारी गुरुची गरज भासली मला सांगा। जेव्हापासून दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये तुम्ही लोक सहभागी झाले, कधी तुम्हा लोकांना असं वाटलं का रे की मला देहातला गुरु पाहिजे, कधी असं वाटलं का? खरं खरं मनातलं सांगा की फक्त महाराजच पाहिजेत, सूक्ष्मरूपाने येऊ देत महाराज मार्गदर्शन करतात तेही पुरेसं आहे आपल्याला, महाराज कृपेने डोकर हात फिरवतात, पाठर हात फिरवतात तेही चालेल आपल्याला, देहधारी गुरु चुना लावायला बसलेला आहे, देहदार गुरु नको। तुमच्यापैकी किती लोकांना जाणीव झाली की आम्ही फक्त आणि फक्त महाराजांशी कनेक्ट आहे, आम्हाला देहदारी गुरु नको, आणि कट्टर भाव कोणामध्ये उत्पन्न झाला बघा, देहदारी गुरुची गरज भासली का तुम्हा लोकांना खरं सांगा, अजिबात नको खरंच सांगतो।
बिल्कुल बिल्कुल, मनाने आजीवन आहे, सगळेच मनाने आजीवन आहेत, नाही वाचणार ना, होणारी कामे व्हायला लागणार, होणार ना महाराज, सर्वस्व आहेत. मी तुम्हाला कन्ना काय म्हणालो, मी तुम्हाला कन्ना काय म्हणालो, देहधारी गुरुची गरज भासली का, देहधारी गुरुची गरज भासली का तुम्हाला. मी तुम्हाला कन्ना सगळे उपाय दिलेले आहेत, उतारे उपाय तोडगे दिलेले आहेत, तुम्हाला नामस्मरणाचे प्रभुत्व कसेल ते सांगितलेलं आहे, पारायणामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळून देतोय. तुमच्यासाठी मी मागे पंचकपाल आसन साधना घेतली शिवरात्रीसाठी, तुम्हाला सगळ्यांना आठवत असावं. एखाद वेळेस महाराजांनी मला फायरिंग केली होती की ती एवढी हायफाय साधना का दिली. मी बोललो महाराज तुमचे दास आहे, तुम्हाला ते त्यांना करायचंच आहे, त्यातून एखादा उफा उभा राहील आणि तो तुमच्या पायी लागेल, ठीक आहे ना, बाकीचे ठीक आहे ना, काय करतील नाही करतील तो वेगळा विषय, पण एखादा तरी येईल भक्तीने उपजती कोट्यानुकोटी, त्या पहिल्या तरी पाहिला मी एखादा. आ बघा किती जबरदस्त कार्य झाले बघा आपलं. तुम्हाला देहधारी गुरुची गरज न भासणं म्हणजेच म्हणजेच तुम्ही सगळे देहाच्या पलीकडे जाणं, देहाच्या पलीकडे जाणं. तुम्हाला सगळं सगळं गुरुपौर्णिमा आहे, मी तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमा आहे, गेल्या गुरुपौर्णिमेपासून आतापर्यंत तुम्हाला सगळं मी अजून अजून बरंच काही महाराजांनी सांगितलेलं आहे करायला, ते करणारच होतो आपण. देहधारी गुरुची गरज भासलीच नाही पाहिजे, कारण की माया ग्रसित असतो. देहधारी गुरु कराल तर लपडं होतं, आजच्या जमान्यात तो विषय नाही राहिला. हा विषय जर 40-50 वर्ष जुना असता तो विषय वेगळा असता, आता तो विषय नाही चालत. देहधारी गुरुची गरज नको, देहधारी गुरु. मी तुम्हाला आठवत असेल तुमच्या की किती लोक सुरुवातीपासून माझं लाईव्ह बघत असेल, हाय की नाही, मी सुरुवातीलाच माझ्या लाईव्हमध्ये सांगतो सुरुवातीला. आता तुमच्याशी किती लोकं पहिल्यापासून अटेंड केले, झिरो लेवलपासून, म्हणजे लाईव्ह गेल्या वर्षी चालू केलं आपण गुरुवारचं आणि रविवारचं लाईव्ह, तेव्हापासून मी सांगतोय की देहदारी गुरुच्या पंथ्यात पडाल तर जीवनाचं वाटोळ होणार. काय तब्येत खराब बिराब नाही ताई, साधना सुरू आहे, थोडा थकवा असतो ताई, साधना सुरू असते ना ताई, समोर बसावं लागतं ताई, कष्ट असतात, कष्टाविना काय मिळतंय का सांगा, साधना होणं ही कष्टच आहेत की नाही, आहे की नाही. पारायण करताना भूत दिसतात खूप चांगली गोष्ट आहे, भूतांशी मैत्री करा. देहधारी गुरु लय लुटतात बाबा, रस्त्यावरती आणतात. आणि इवन देहधारी गुरुचं मागे मी तुम्हाला पण सांगितलं होतं की देहधारी गुरूंपासून सगळ्यात जास्त धोका जो आहे तो लहान मुले, महिला वर्ग आणि वृद्धांना होतो. लहान मुले, महिला वर्ग आणि वृद्धांना देहदारी गुरुचा धोका जास्त असतो. सातपुते श्री दत्त, सातपुते श्री दत्त. माझा हेतू तुम्हाला सगळ्यांना, माझा हेतू, माझी भूमिका मी पहिल्यापासून स्पष्ट केलेली आहे. माझी भूमिका एकच आहे की सिद्धी नाही पाहिजे, शक्ती नाही पाहिजे, चमत्कार नाही पाहिजे, फक्त दत्त पाहिजे. मला सिद्धी नको, ना मला शक्ती नको, ना मला चमत्कार नको, मला दत्त पाहिजे, ही माझी भूमिका आहे. दत्तप्राप्तीवर चालावं ही माझी भूमिका आहे. थोरले स्वामी महाराज अर्थात श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांकडे पण खूप सिद्ध्या होत्या, योगशक्तीतून त्यांच्याकडे खूप सिद्ध्या होत्या, पण त्यांनी नेहमी दत्तप्राप्तीवरती जोर दिला. ते म्हणाले सिद्धी आम्हाला नाही पाहिजे, ठीक आहे ती येते उभी राहते, तिची कामं तिला काय करायची ती करेल नाही करेल वी डोंट केअर. थोरले स्वामी महाराज म्हणायचे की आम्हाला सिद्धीशी घेणं देणं नाही आहे, आम्हाला दत्तशी घेणं देणं आहे. आमच्याकडे जे चालतं आहे ते महाराजांकडे बघून चालतं, महाराज जे म्हणतील तेच आम्ही करतो, आम्हाला त्यांचाच आवाज फक्त ऐकायला येतो, आम्हाला फक्त महाराजांचा आवाज ऐकायला येतो, बाकी आम्हाला कोणाचाही आवाज ऐकायला येत नाही.
दत्तरत्त म्हणा जन्म नाही पुन्हा, खरं जन्म नाही, दत्त महाराजांच्या स्मरणामध्ये वासनेचा क्षय होतो, वासनेच्या बीजाचा नाश होतो, कळालं? देहधारी गुरु, आता सांगा या ताईंना देहधारी गुरु काय असतो? आताच्या जमान्यामध्ये किती कठीण परिस्थिती आहे, तुम्ही देहातल्या गुरुला शोधायला जाणार तर तुमचा वाली तुम्हाला नाही माहिती कोण आहे. मग मी तर कानाला खडा लावला बघा, असा मी तर कानाला खडा लावला, मी लय पोळलो गेले लहानपणी गुरुच्या शोधामध्ये, देहधारी गुरुच्या भानगडीत फसून मी सुद्धा खूप पोळलो गेलेलो आहे. त्याच्यानंतर कानाला खडा लावला, देवासमोर जाऊन बसलो, देवाला बोललो अजून किती कुटशील मला तू, देवाला बोललो किती कुटशील, मी गुरुचा शोध करतोय, मी काय गुन्हा करतो का? आहे की नाही? मग देवाने दया केली माझ्यावर, त्यावेळेला मी देवाला बोललो ना, म्हणलं किती कुटशील मला तू, गुरु शोधणं हा गुन्हा आहे का? मग काय करशील, असंच ठेवशील का सुखाभात मला, की आयुष्याचं काहीतरी करशील सार्थक, का जवानी मला जवानी फुकट घालवशील? देवाशी थोडं आर्ग्यू झालं माझं, थोडंसं बाचाबाची झाली माझी देवळामध्ये, आहे की नाही? त्याच्यानंतर मग देव म्हणला थांब आता तुला देतोच आता मी करून व्यवस्थित. मग त्याने दिलं, मग भारी सूत्र फिरवलं त्याने, एवढं खतरनाक सूत्र फिरवलं की मला डायरेक्ट महाराजांचा अनुग्रह 2008 साली. आपलं ऐकायला घ्या, आपलं आपल्या आराध्या देवतेसोबत जे ऋणानुबंध असतात त्याच्यामध्ये आपण आपल्या आराध्या देवतेसोबत आपण भांडण पण करतो, की माझं नड झालेली आहे तू काय करतो की नाही करतो ते सांग मला. मग परमेश्वर आपला जो आराध्य दैवत असतो तो ऐकतो सगळ्या गोष्टी, तो बोललो ठीक आहे देतो तुला करून, म्हणजे ते प्रेम असतं. तर ते हे प्रेम जे तुमचं सगळ्यांचं तुमच्या आराध्य देवतेसोबत झालं पाहिजे. अच्छा, हाऊ टू डू फ्रेंडशिप विथ भूत. मग आता तुम्हाला त्यासाठी ना माझ्यासोबत ना इन्व्हेस्टिगेशनच्या साईटवरती यावं लागेल, तिकडे भूतं असतात फ्रेंडशिप बँड हातात घेऊन, मग ते तुम्हाला फ्रेंडशिप बँड हातात बांधतील आणि मग तुम्ही आणि ते भूत फ्रेंडशिप फ्रेंडशिपमध्ये राहणार तुम्ही. एका वर्षाच्या काळामध्ये काळ भैरव पुरातन पाठ वाचा तुम्ही कधी, पण दिवसभरातून एकदा वाचा, दिवसभरातून एकदा वाचा. जप करताना एकाग्रता राहत नाही, जप करताना एकाग्रता राहत नसेल तर अनुलोम विलोम करा, तीन गोष्टी करा, तीन गोष्टी करा. सगळ्यात पहिले मूल बंद लावा, कळलं? सेकंड कपालभाती करा आणि तिसरं अनुलोम विलोम करा. तीन गोष्टींनी तुमच्या मनाला स्थिरता येते. आनंद आहे, आनंद आहे. दादा तुमच्यासारखा गुरु भेटायला खूप नशीब लागतं. मी काय तुमचा गुरु नाही आहे, मीही तुमच्यासारखा एकदम छोटा, मी एक महाराजांचा सेवक आहे. मी काय तुमचा गुरु नाही आहे, आपण सगळे एकच आहोत. ठीक आहे, काय दिले असतील महाराजांनी अधिकार, चला एक्सेप्ट करतो. चला, सद्गुरू महाराजांनी काही अधिकार दिलेही असतील, पण ते अधिकार सुद्धा त्यांचीच प्रॉपर्टी आहे. महाराजांचं खास वैशिष्ट्य आहे, महाराज हजारातांनी सा देतात साधकाला, आणि साधकाने जर त्याचं काही चुकीचा विनियोग केला तर ते हजारातून काढून पण घेतात. मग काय गरज पडली आपल्याला अट्टास करायची की साला दिल्यावरती मीच किंग म्हणून? त्यापैकी आपल्याला दिगंबर राहायचंय,
दिगंबर राहायचं आपल्याला. आपल्याला अंगावरती कपडेच नको, कपडे असेल तर खिसा असेल, खिसा असेल तर आज काय वस्तू असेल, आणि वस्तू असेल तर अघोषित चोर होऊ. मग अघोषित चोर होण्यापेक्षा ते नको ना काय गोष्टी, नको ना ती भनभन, आपली दिगंबर अवस्थाच भारी आहे. दादा क्रियायोग म्हणजे काय, मागं लय सांगितलंय क्रियायोगचं, तुम्ही मागचे कोणी होमवर्क नाही करत वाटतं. हां आणि नामस्मरणाचे पण खूप व्हिडिओ टाकले तुम्ही लोक ना. पहिले काय करा माहिती का, पहिले होमवर्क करा. आपल्या ह्याच्यावरती सगळं आहे. काय झालं थोडा ताई, माणसाशी वाद घालण्यापेक्षा देवाशी वाद घातले चांगले, त्याची तक्रार तरी नसते. हां ते पण ताई बरोबर आहे, एकदम बरोबर आहे ताई. हे बघा कसं आहे माहिती का ताई, थोडा ताई ऐका. तुमचं आराध्य दैवतासोबत तुमचे ऋणानुबंध घट्ट असतात. तुमचं आराध्य दैवत असताना ते तुमच्या आईच्या रूपात असतं. मग तिथे काय होतं की मग आई जरी असली तरी शिव्याशाप जरी देत असली, कुठली आई म्हणतो मी, स्थूल नाही सूक्ष्म, कळलं, ज्याने आपल्याला जन्माला घातलं. जर आता समजा तुमचं समजा आराध्य दैवत काळ भैरव आहे, तर तुमची धारणा कशी पाहिजे, तुमची धारणा कशी पाहिजे की आज जर मी जन्माला आलो, जन्माला आली तुझ्यामुळे आले, आज जर मी अपंग नाही आहे तर तुझ्यामुळे नाही आहे, आज जर मी मतिमंद नाही आहे तर तुझ्यामुळे नाही आहे, आज जर मी आंधळी आंधळा नाही आहे तर तुझ्यामुळे नाही आहे. म्हणजे तू मला जन्माला घातलंस, तू मला व्यवस्थित ठेवलंस, तू माझ्या दोन वेळच्या अन्नाची सोय करतोस, तू माझे श्वास चालवतोस, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठताना मला तूच माझी जाग ओपन करतोस, दिवसभराचा थकवा आल्यानंतर मला जी शांत झोप लागते ती सुद्धा तुझ्याचमुळे लागते, दिवसभरामध्ये माझ्यासोबत जी लोक आहेत माझ्यासमोर त्यांच्यासोबत माझे जे चांगले ऋणानुबंध ठेवलेले आहे हे तुझेच ऋणानुबंध आहेत. म्हणजे कर्ता करविता तूच आहे, मी फक्त एक निमित्त आहे, मी एक पाण्याचा बुडबुडा आहे, आज आहे मी उद्या नाही आहे, पण तुझी जी सेवा आहे ती अविरत आहे, शाश्वत आहे. अशी धारणा आपली आपल्या आराध्यासोबत राहायला पाहिजे. मग त्याने काय होत आहे, त्याने देवाला आपल्याबद्दल इज्जत देते, वाढते इज्जत वाटते त्याला आपली, आपल्याबद्दल त्याला प्रेम वाटतं की नाही हा मला सोडून जाणार नाही. ज्याच्या स्मरणे पतित तरती, ज्याच्या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. कळाला विषय? जर लेडीजला अडचण असल्यास जेवण वगैरे तिच्या हाताने खात असतील तर घरच्या कोणी देवाची पूजा केली तर चालेल का? नाही चालणार. दत्त महाराजांच्या फोटोला तडा गेला, काहीतरी संकट आलंय, ते महाराजांनी त्याच्यावर घेतलं तर तुम्ही तो बदला, पटकन बदलायचा, अशा वेळेला वेस्ट टाइम वेस्ट नाही करायचा. ठीक आहे, चांगलं आहे, स्वप्न शिवलिंग दिसणं चांगली गोष्ट आहे. पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीसाठी खाली संपर्क करा, त्याचा नंबर दिलेला आहे. इन्व्हेस्टिगेशन आहे, घरात स्पिरिट्स आहेत, आयडेंटिफाय होत नाही आहे, त्रास होतो आहे, प्रतिनिधींचा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, मग माझी टीम येते, मी पण असतो टीममध्ये, डोंट वरी, माझ्या टीममध्ये मी आहे. गोराशा किमयागिरी ग्रंथ मिळत नाही आहे तर तुम्ही काय करा सुपेकर, प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सोय करून PDF तरी मिळेल तुम्हाला. स्वामींचा फोटो खराब झाला, त्याला परत चांगलं एक क्लीन करून घ्या किंवा विसर्जन करून नवीन फोटो बनवा. दादा स्टार्टिंगला सांगितलेलं सूक्ष्म द्यायचं मराठीतून सांगा, आता बघू इतरांनाही माहिती पाहिजे असेल तर सांगतो. सगळं तुम्हाला सांगायला बसलोय दादा, मला स्वप्न चालले चालले कदम असो ते कदम, चांगली गोष्ट आहे. दादा तुळस टिकत नाही, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वास्तूचा त्रास असेल तो बघून घ्या एकदा काय ते. अच्छा स्माईल टिकअप हे बघा.
तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेचे खूप माझ्याकडून गुड विशेष आहेत. तुमची गुरुपौर्णिमा नित्यनियमाने दैनंदिन स्वरूपात व्हावी. आनंद आहे, आनंद आहे. अरे एक काम करा, एक काम करा, कोणीतरी मला वास्तूवरती प्रश्न विचारा. आजचं अख्खं सेशन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छेत जाणार का काय? वास्तूवरती, वास्तूवरती, कारण वास्तूचा विषय खूप गहन आहे. आतापर्यंत घरात जे प्रॉब्लेम्स आलेत ना, त्याच्यामध्ये वास्तूचाच रोल जवळजवळ मोर दॅन 50% आहे. हो, मुक्ती मिळाल्यानंतर आत्मा जन्म नाही घेत कधीच. हां चालेल, शेती केली तरी चालेल. हो, नवनाथ चालीसा अध्याय वाचता शे बरोबर, काळा भैरव जप केला तरी चालतंय. अरे महिला वर्गाने काळा भैरव भक्ती केली पाहिजे, त्यात काही दुमत नाही आहे. मनोमनी करायची भक्ती काळा भैरवाची. अच्छा, बुडीत वास्तू म्हणजे काय? अच्छा चला एक उदाहरण देतो. बुडीत वास्तू सांगू का कोणाला काय काय असते? बुडीत वास्तू म्हणजे जी बुडवणारी असते पूर्ण खानदानासकट. बुडीत वास्तू, चांगला प्रश्न आहे हा, प्रश्न चांगला आहे. पण कोणाला इंटरेस्ट आहे का बुडीत वास्तू म्हणजे काय सांगा ऐकायची? कोणाला इच्छा आहे का? म्हणजे प्रत्येकाला आपापल्या वास्तूचं टॅली करता येईल ना विषय आहे. तुम्ही ज्या घरात राहता, मग ते स्वतःचं मालकीचं असो, पागडी असो, नाही तर ते भाडेतत्वाचं असो, हाय की नाही, तर तुम्हाला टॅली तर करता येईल. अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा रे बाबा, वास्तूचे लय प्रॉब्लेम होतात लोकांना वास्तूमुळे. वास्तूमुळे लोकांचे जय लय हाल आहेत. लय हाल म्हणजे घेतानाच घेतानाच विचार करून घेत नाहीत. जीवनाची सगळी मिळकत, जीवनाची सगळी मिळकत एका झटक्यात डुबते, एका झटक्यात. आता बुडीत ऐका, बुडीत वास्तू. आता सगळ्यांनी आपापल्या वास्तू पण ना थोड्या थोड्या, म्हणजे आता हे ठीक आहे, आता लाईव्ह सेशन चाललंय, पण नंतर होमवर्क करा. ठीक आहे, नंतर होमवर्क करा. ज्याची ज्याची वास्तू त्रिकोणी आहे ना, त्रिकोणी वास्तू, नोटीस करा, त्रिकोणी वास्तू नाही पाहिजे. ज्याची वास्तू त्रिकोणी आहे तो कर्माने गेला पहिला नंबर. ठीक आहे, त्रिकोणी वास्तू बघा वास्तूत काय गाडलंय. वास्तू डायरेक्शन हा विषय वेगळा. पहिले तर मी वास्तूचा आकार उकार मकार सांगतो. हां, ज्याची वास्तू त्रिकोणी आहे तो गेला कर्माने गेला, कारण की त्रिकोणी वास्तू अग्नीचं कारक आहे. आणि प्रत्येक वेळेला घरामध्ये अग्नीच पेटलेली राहते, सगळे त्या अग्नीमध्ये जळत असतात. पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर दोन, आता हे नका बोलू की आम्ही भाड्याच्या घरात राहतो. त्रिकोणी वास्तूत गेला, ठीक आहे, आणि हा त्रिकोण कुठून मोजाल तुम्ही? हॉलमधून मोजाल. हॉलमधून त्रिकोण मोजायचा असतो, जो मोठा एंट्रीचा जो हॉल असतो तिथूनच त्रिकोण मोजायला घेतो. आता मागे मागे जे पॅराम इन्व्हेस्टिगेशन झालं, तर तो हॉल, तो हॉलपासून जर मी वास्तू बघितली ती हॉल, तर त्रिकोणी आहे. आणि त्या घरामध्ये सगळ्यांचं तोंड विरुद्ध दिशेला आहे. सगळे भांडण, सगळं भांडण कंटिन्यू नॉनस्टॉप. आणि तिथे काही होणार नाही, तिथे जे जे कराल ते जळून जाणार. चांगलं कर्म कराल तेही जळणार, वाईट कर्म कराल तेही जळणार.
कळालं? पॉइंट नंबर वन, त्रिकोणी वास्तू दुःखदायक आहे. दुसरी, व्याघ्रमुखी वास्तू. व्याघ्रमुखी म्हणजे कसं? पाच कोपरे असले, म्हणजे पाच भिंती असलेली वास्तू त्रास देते व्याघ्रमुखी. ठीक आहे. ठीक आहे, पॉइंट नंबर दोन झाला, व्याघ्रमुखी वास्तूचा त्रास आहे. ठीक आहे. परत काय काय ठिकाणी? सगळं सांगतो, सगळं सांगतो, स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. ठीक आहे. व्याघ्रमुखी वास्तूचा त्रास होतो. तिसरं, वास्तूमध्ये ज्याचे कॉर्नर्स कट आहेत, म्हणजे कसं? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बरोबर ती सेंटर सूर्योदयापासूनचा धरला तर मागे पश्चिम आला पाहिजे, डाव्या तर उत्तर पाहिजे, उजव्या तर दक्षिण पाहिजे. जर बरोबर प्रॉपर जर अलाइनमेंट आहे डायरेक्शनमध्ये, तर मग वास्तूमध्ये करेक्शन्स करता येतात. पण जर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जर टिल्ट आहे किंवा क्रॉस आहे, तुम्ही काय करा, प्ले स्टोअरमधून होका यंत्र तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे कंपास डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या वास्तूचं निदान करता येते जागेवरती. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं की वास्तू जर टिल्ट आहे, टिल्ट म्हणजे क्रॉस आहे, क्रॉस असेल तर काय होतं की पूर्व दिशेला कधी कधी आग्नेय दिशा येते तर कधी ईशान्य दिशा येते. पूर्ण दिशेतून पूर्ण एनर्जी लेवल पूर्णपणे इम्बॅलन्स होते, पूर्णपणे एनर्जी लेवल इम्बॅलन्स होते. मग आता एनर्जी लेवल इम्बॅलन्स होणं म्हणजे काय होणं? घरामध्ये वास्तूमध्ये लक्ष द्या, बारकाईने कान देऊ नका, बारकाईने कान देऊ नका. आता सुरुवात करू आपण कुठून करायची. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे आहे वर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीचा कणा. हा पाठीचा कणा जो उभा असतो, तुम्ही सगळ्यांनी स्वतः अनुभव घ्या, मानवी देहामध्ये पाठीचा कणा उभा असतो, बरोबर आहे? जर तो कणा जो वाकडा असेल तर मग काय होईल माणसाची कंडिशन? माणसाला चालता तरी येईल का, उभा राहता तरी येईल का, सांगा. जर पाठीचा कणा जर वाकडा असेल, जो पाठीचा कणा उभा आहे म्हणजे पूर्व पश्चिम अशा पद्धतीने अलाइन आहे तो प्रॉपरली, जर तो वाकडा केला तर त्याला उभं तरी राहता येईल का? जर मग माणूस उभा नाही राहू शकत तर मग वास्तू कशी टिकेल तुम्हाला चांगलं कर्म द्यायला, चांगलं फळ द्यायला? म्हणून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रॉपर लागतं. प्रॉब्लेम मी अपॉइंटमेंटमध्ये बघितलं आहे, जिथे जिथे इथे प्रॉब्लेम आहे तिथे तिकडे मी त्यांना सांगितलं की वास्तूचे मध्ये इशू आहे. काय इशू आहे, कुठल्या कोपऱ्याला इशू कुठला आहे तेही सांगितलेलं आहे समोरासमोर बसून. त्यांनी काय मला वास्तू दाखवली नाही आहे, पण अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी तिथे स्पष्ट केलेल्या असतात. मग आता हा सगळा विषय जो झालेला आहे मागच्या अपॉइंटमेंटमधून, तो तुम्हाला मी सारांश रूपामध्ये सांगतो आहे. अपॉइंटमेंट्समध्ये ज्या पद्धतीने या लोकांचं अवलोकन केलेलं आहे, मी बघितलेलं आहे लोकांच्या घराची दुर्दशा, दिशा नसेल तर दुर्दशा आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण टिल्ट झाली तर तिकडे पूर्व तिथे ईशान्य येईल किंवा आग्नेय येईल. आता आग्नेय दिशेकडून सुरुवात जर केली, आग्नेय दिशा म्हणजे अग्नीचं कारक आहे. ठीक आहे. अग्नीच्या कारकामध्ये जर समजा टिल्ट झालेलं असेल तर तिथलं जी ऊर्जा आहे त्या दिशेची ती व्यस्त होते. व्यस्त झाल्यानंतर तिथे उत्पन्न होणाऱ्या त्रासामध्ये काय होतं, घरामध्ये बाप मुलाचं टिकत नाही. पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर दोन, घरामध्ये संतान मृत्यूचे योग येतात. आग्नेय दिशा जर बाधित असेल, आग्नेय दिशा जर क्रॉस असेल, आग्नेय दिशा जर टिल्ट असेल, तर तिथे संतान मृत्यूचे योग येतात. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात घ्या, घरामध्ये वाद होतात, घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही. अमावस्या पौर्णिमेला अनुसरून घरामध्ये कंटिन्यू भांडणं होतात. आग्नेय दिशेकडून सुरुवात केलं. ठीक आहे. याच्यानंतर पुढची दिशा कुठली येते? नैऋत्य दिशा येते. नैऋत्य दिशा कोणाची आहे? राहूची आहे. नैऋत्य दैत्याची ऋषी दिशा आहे. या दिशेला जर क्रॉस केलं असेल, या दिशेला टॉयलेट बाथरूमचा जर त्रास असेल, तर घरामध्ये पित्राचे त्रास फार मोठे होतात. पित्राचा त्रास फार मोठा होतो, कारण की नैऋत्य दिशा राहूची आहे, ती दिशा नैऋत्य दैत्याची आणि पित्रांची दिशा आहे. या दिशेला कधीही अविवाहित मुला मुलींना झोपवायचं नसतं. त्या दिशेला झोपवाल तर तिकडे लग्नाचे योग येत नाहीत मग त्यांचे. ठीक आहे. लग्न, हां, ते हे कृपया करून लक्षात ठेवा. लग्न झालेलं असेल
आणि जर त्या ठिकाणी समजा लग्न झालेले जे नवरा बायको तिकडे झोपत असतील तर त्याच्यामध्ये मासिक धर्माचा त्रास होतो, त्याच्यामध्ये मासिक धर्माचा त्रास होतो, ठीक आहे, गर्भधारणाचे प्रॉब्लेम्स तयार होतात, विषय कळाला? हे नैऋत्य दिशेचा प्रॉब्लेम, दिशेचा त्रास झाला. त्याच्यानंतर पुढची दिशा वायव्य दिशा आहे, वायुदिशेमध्ये वायुतत्व आहे, वायुतत्व घरामध्ये अतिशय चांगलं असायला पाहिजे, काय की घरामध्ये चैतन्याचा प्रभाव वायुतत्वातून होतो. मग वायुतत्व जर जो कॉर्नर कट असेल तर घरामध्ये वाताचे त्रास सुरू होतात, वाताचे प्रॉब्लेम चालू होतात घरामध्ये, घरामध्ये वात होतात, कमरेपासून ते पायापर्यंत दुखणं वाढतं, ठीक आहे, कमरेपासून ते पायापर्यंतचं दुखणं वाढतं, होणारी कामं जी आहेत ती होत नाहीत, म्हणजे काम होता होता तोंडाशी घास आला आणि तो बाजूला होतो, ठीक आहे, कारण की वायूची ज्या गतीने जी तुमची कामं जी तुमच्या पळीकडे येतात ती वायूच्या गतीने ती दूर पण होतात, कारण वायुतत्व कंटॅमिनेट झाल्याकारणाने त्याचं तुम्हाला मंगलमय फळ प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर पुढची जी दिशा आहे, पहिली सांगितली अग्नेय, दुसरी नैऋत्य, तिसरी वायव्य, चौथी ईशान्य. ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूम आहे, ईशान्य दिशा त्याचा कॉर्नर कट आहे, ईशान्य दिशा टिल्ट आहे, ईशान्य दिशा बाधित आहे, ईशान्य दिशेला अडगळीचं सामान ठेवलेलं आहे, त्या घरामध्ये अतिशय गंभीर आजाराला प्राप्त व्हावं लागतं. गंभीर आजार जसं हार्टचा प्रॉब्लेम झाला, किडनी फेल्युअरचे प्रॉब्लेम झाले, स्किन डिझीजचा प्रॉब्लेम झाला, ब्रेनशी संबंधित प्रॉब्लेम झाला, महिला वर्गांना गर्भाच्या संबंधित त्रास झाला, तर हे ईशान्य दिशेकडून हे झालेले दूषित जे काही वेव्ज आहेत जे टिल्ट झालेले असतात, की ईशान्य दिशेच्या टिल्ट झालेल्या म्हणजे दूषित म्हणजे कसं की तिथे टॉयलेट बाथरूम आहे, तर तिथे वेव्ज येत ना, ती जागा शंकराची आहे, ईशान्य रुद्राची जागा आहे ईशान्य दिशा, तिथे जर टॉयलेट बाथरूम मानलं आहे, तिथे जर जिना असेल तर घरामध्ये प्रॉब्लेम होणार ना, तिकडे देवाचं स्थान असायला पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये जर क्रॉसच बांधलं असेल तर काय काय सांगू शकतो. मग आता याच्यामध्ये काय होत आहे, हां, मग आता याच्यामध्ये कसं होत आहे, तुमच्या घरामध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य आहे ना, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, ठीक आहे, ह्याच्यामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ह्याच्यामध्ये पंचमहाभूतापैकी पृथ्वीतत्व, वायुतत्व, अग्नितत्व आणि जलतत्व या चार चार तत्वांना तुम्ही बॅलन्स करू शकता, या चार तत्वांना तुम्ही बॅलन्स करू शकता. जर तुम्हाला बॅलन्स नाही करता तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला बॅलन्स करून देऊ, ठीक आहे, घराच्या चार तत्वांना बॅलन्स करून देऊ, पृथ्वीतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, आहे की नाही, पृथ्वी, वायू, अग्नी आणि जलतत्व, हे तत्व घराच्या वास्तूच्या निर्मितीच्या वेळेला अशा पद्धतीने तयार करायचे असतात की तत्वातून अतिशय म्हणजे शुद्ध ऊर्जेचा प्रवाह तुमच्या घरात होईल. पण जर तिथे टिल्ट झालेलं असेल, तिथे कॉर्नर कट झालं असेल, तिथं टॉयलेट बाथरूम असेल किंवा तिथे दूषित क्रिया केलेल्या असेल तर तीच तरंग दूषित होतात आणि घरामध्ये सगळ्यांना त्रास देतात. मग अशा पद्धतीने जर घरामध्ये जर दूषित समजा वातावरण तयार होत असेल तर एकदा तरी तुम्ही तुमच्या कुठल्याही चांगल्या वास्तुतज्ञाला दाखवून तुम्ही एकदा त्याचं तुम्ही निदान करून घ्यायला पाहिजे. प्लस ह्याच्यामध्ये दुष्काळ 13 महिना म्हणजे भूताटकीचा फेरा, ह्याच्यामध्ये दुष्काळ 13 महिना म्हणजे वास्तूचा त्रास आहेच, मग ह्याच्यामध्ये दुष्काळ 13 महिना म्हणजे भूताटकीचा फेरा. मग भूताटकीचा फेरा म्हणजे काय, आपण कुठे बाहेर गेलो, उतारा ओलांडला, चला मागं मागं पनवती आली, लहान बाळाला कुठे बाहेर घेऊन जात आहे तर लहान बाळाच्या आकर्षणाने मागे मागे पण त्रास येतो, परत आजूबाजूवाले नातेवाईकवाले पनवती सोडतात अंगावरती, विषय वेगळी, म्हणजेच काही दिशांनी मनुष्याचं दुःखाने जीवन घेरलेलं आहे आणि दुःखामध्ये आग टाकण्याची जी पद्धत आहे ती वास्तुदोषामुळे तयार होते. भूताटकीचा फेरा आला तर त्याच्यामध्ये पनवती एक्स्ट्रा, मग त्या पनवतीला काढायला मग तिथे मग आपल्याकडे जी पॅरामेडिकल सोसायटी आहे ती तिकडे मग सक्रिय आहे, हाय की नाही, म्हणजे वास्तूचा पण त्रास निघू शकतो, भूताटकीचा पण त्रास निघतोय. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, वायू, अग्नी आणि जलला शुद्धीकरण आपण करू शकतो. एक राहते ते आकाश, आकाशचं शुद्धीकरण मनुष्याच्या हाती नाही आहे, ते आहे महाराजांच्या हाती. मग आकाश तत्वासाठी तुम्हाला नामस्मरण पारायणवरती चालायचं आहे, तुम्हाला सत्कर्मावरती जोर द्यायचा आहे,
तुम्हाला सत्सद्विवेक बुद्धी जागृत करायची आहे, म्हणजे आकाश तत्व तुमचं जागृत होईल. बिलकुल घरामध्ये उदक शांती करा, बिलकुल करा घरामध्ये उदक शांती कंटिन्यू करायची, करा घरामध्ये उदक शांती पाहिजे. दक्षिण दिशेला दरवाजाही नको, दक्षिण दिशेला खिडकी राहू शकते चालतं आहे, पण दक्षिण दिशेला दरवाजा नाही, म्हणजे दरवाजा तर दक्षिण दिशेला असेल तर त्याचा इलाज करावा लागतो. कारण की यम द्वार म्हणजे दक्षिण द्वार, यम द्वार म्हणजे दक्षिण द्वार. खिडकी चालते पण ती खिडकी बंद ठेवत जा दक्षिण दिशेची, खिडकी ओपन नका ठेवत जाऊ, नाही ते एक मातीच्या पंटीचा एक दिवा लावून ठेवायचा तिथे. उदक शांतीचा व्हिडिओ बनवतो, ब्राह्मणाकडून कोणी चांगले बघा तुमच्याकडून कोणी आहे, त्यांच्याकडून उदक शांती करून घ्या. हा उत्तरेला दरवाजा चालतो, उत्तर दरवाजा. आपल्याकडे योगिनी यंत्र आहे, वास्तू यंत्र आहे, ते लावलं तर त्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा प्रवेश होत नाही. वास्तूमध्ये कलह होत आहे, दुष्ट शक्त्यांचा प्रादुर्भाव आहे. तुम्ही एकदा आपले उतारे उपाय तोडगे सुरू करा. लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना चार गोष्टी दिलेल्या आहेत त्यावेळेला. एक वास्तू उतारा, वास्तू तोडगा, 64 योगिनी यंत्र दरवाजा लावायला, आणि घरामध्ये राहिलं वास्तू यंत्र, या चार चौघाचा विनियोग करा. ताई ईशान्य कोपऱ्याला लेटरिंग आहे ताई, ते लेटरिंग नाहीच वापरायचं माहिती आहे, त्याने खूप नुकसान होतं ताई. शंकराचं स्थान येते ताई ईशान्य कोपरा. घर बांधताना घर घेताना तुम्ही कृपया करून सांभाळून घ्यायचं. चला मी तुम्हाला एक लिंक देतो, ऐका, तुम्हाला एक लिंक देतो, ती लिंक आहे ना, ती लिंक तुम्ही नक्की बघा. मी त्याच्यामध्ये प्रॉपर टेबल फॉर्मॅटमध्ये काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे सगळं सांगितलेलं आहे. ऐकलं, एक लिंक मी तुम्हाला आता कसं पाठवू तुम्हाला याच्यामध्ये, एक मिनिट, मी आता लाईव्ह सेशन डिस्कनेक्ट होणार नाही, मी थांबा, मी मला जरा जावं लागेल दुसऱ्या लिंकमध्ये, दुसऱ्या ॲपमध्ये, तिथे लिंक मी ठेवलेली आहे, ती लिंक मी तुम्हाला लोकांना इथे व्हॉट्सअप, तुम्हाला इथे या कमेंट सेक्शनमध्ये टाकतो, म्हणजे तुम्हाला लोकांना कळेल मी काय म्हणतो. प्रतिनिधींनी पण ती लिंक कॉपी करावी, म्हणजे काय की लोकांना ती लिंक टेबल फॉर्मॅटमध्ये वाचायला मिळेल. कृपया करून प्रतिनिधींनी सगळ्यांना हेल्प करावी, मी लिंक इथे पाठवतो. ठीक आहे, एक मिनिट थांबा. हे बघा, आली बघा लिंक, आली का बघा, बघा खाली दत्तप्रबोधिनी प्रतिष्ठानमध्ये वासुदोष उपाय वर्क्स क्विकली, ठीक आहे, ही लिंक पाठवली बघा खालती. आय होप तुम्हाला मिळाली असेल लिंक. अरे लिंक मिळाली तर हो करत जा, म्हणजे काय होतं आहे की तुमच्यापर्यंत लिंक बघा, वासुदोष उपाय वर्क्स क्विकली, ठीक आहे. मी लगेच मी लिंक पाठवलेली आहे, लिंक पाठवलेली आहे, की तुम्ही ह्याच्यावरती काय करा, ॲक्सेस करा. ठीक आहे, म्हणजे काय होतं आहे की तुम्हाला पटकन एक टेबल फॉर्मॅटमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. शिवशंभो, परत एकदा लिंक पाठवतो. ठीक आहे, कमेंट्स कुठे केले, कमेंट्स दिसत नाही.
बिल्कुल बिल्कुल मी तुम्हाला लोकांना लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकचं स्टडी करा. त्या लिंकमध्ये मी टोटल टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळे डिटेल पाठवलेले आहेत. एक मिनिट, मला कमेंट्स दिसत नाही आहेत. एक मिनिट, कमेंट्स, नवीन कमेंट्स दिसत नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, मी टॅब आणतो. एक मिनिट थांबा. कमेंट दिसत नव्हत्या, सो वी हॅव टू सी, ट्राय अगेन. नेटवर्क कनेक्शन वीक आहे, लाईट नाही, नेटवर्क कनेक्शन वीक आहे. हां दादा, उदक शांती आणि वास्तू शांती यामध्ये काय डिफरन्स आहे? पहिले सुरू तर करा ना तुम्ही, पहिले सुरू करा, फरक नका विचारू, पहिले सुरू करा, पहिले उदक शांती सुरू करा. ठीक आहे, उदक शांती त्या वास्तूमध्ये असलेल्या स्पिरिटसाठी असते. ठीक आहे, ठीक आहे. बुडित वास्तूसाठी उपाय तुम्हाला पाठवलेला आहे, परत पाठवतो पाहिजे तर, परत पाठवतो पाहिजे तर. ठीक आहे, ब्रह्मस्थानी टॉयलेट नाही पाहिजे ताई, ब्रह्मस्थानी टॉयलेट नाही पाहिजे. हां उद्या ताई वास्तू तर केलं तरी चालतोय. खाली वास्तू दोषाचा उपाय आहे ना, मी तुम्हाला लिंक पाठवली बघा खाली. वास्तू दोषाचा उपाय आहे ना, लिंक पाठवलेली आहे. कॉपी होईल वास्तुदोषाचा उपायाची लिंक पाठवलेली आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगतो काय काय आहे, म्हणजे तुम्हाला लोकांना टोटल क्लेरिफिकेशन येणार.
ऐका, सगळ्यात पहिली जी सुरुवात केली ती ईशान्य दिशेपासून केलेली आहे, ठीक आहे? ईशान्य दिशा, ठीक आहे? ईशान्यमुखी, हा ईशान्यमुखी घर आहे, शुभ आहे, ठीक आहे? काय काय शुभ आहे ते पहिले सांगतो, ईशान्य दिशेमध्ये काय काय पहिले शुभ आहे ते पहिले सांगतो, ठीक आहे? ईशान्यमुखी घर जर आहे तर ते शुभ आहे, या दिशेला मोकळी ठेवायची असते, ठीक आहे? घराचा उत्तार या दिशेला असायला पाहिजे, म्हणजे घराचा उत्तार, म्हणजे घराला जर तुम्ही प्रॉपरली जर तुमचं समजा ग्राउंड बघितलं तर उत्तार जो आहे, म्हणजे पाणी जर टाकलं तर ते उत्तार जो दिशा आहे, उत्ताराची दिशा आहे, उत्तार स्लोप आहे, तो ईशान्य दिशेला पाहिजे, मग तो चांगला आहे. जागा लांब आहे ईशान्याची, तर चांगली जागा आहे, ठीक आहे? गृहातली जी देवाराची जागा आहे, घरातल्या देवाराची, ते ती ईशान्य दिशेसाठी अतिशय फलदायक असते. दोष काय असतो त्या ईशान्य दिशेचा? कोपरा कापलेला असणं हा एक फार मोठा दोष आहे. जसं मागाशी बोललो, जमिनीला उभारी असणं म्हणजे उंचवटा ईशान्य दिशेला, हा फार मोठा दुःखाचा त्रास आहे, ठीक आहे? दुसऱ्याच्या घरामुळे ईशान्य कोपरा झाकला गेला असेल तर त्याचा पण फार मोठा त्रास होतो. टॉयलेट बाथरूम आहे तर त्याचा फार मोठा त्रास आहे. उच्चीकृत पाण्याची टाकी असेल तर प्रॉब्लेम होणार आहे, ठीक आहे? पूर्व उत्तराच्या चारही भिंती उंच असल्यास त्याचा प्रॉब्लेम होतो. तर अशा सगळ्या गोष्टी त्या लिंकमध्ये आहे, तर तुम्ही काय करा ती लिंक बघा, लिंक कमेंट सेक्शनमध्ये परत टाकतो, ओके? काय चिंतेचं कारण नाही आहे, सगळं होतंय व्यवस्थित, फक्त करा. सगळं होते, सगळं व्यवस्थित होणार आहे, काही चिंतेचं कारण नाही आहे, ठीक आहे? चला आता 12:30 वाजले, साइन आउट करायची परमिशन द्या, साइन आउट करायची परमिशन द्या, 12:30 वाजले. साइन आउट करायची परमिशन द्या. हां, फीडिंग मदर आहे तर दत्तपारायण करू म्हणजे मनोमनी, म्हणजे तुम्ही मानसस्तरावरती वाचा संक्षिप्त, पण सोयरं झालेले तसेल तरच करा, अदरवाईज नाही करायचं. नेट कनेक्शन्स वीक आहे, नेट कनेक्शन वीक आहे, कृपया करून माफ करा.